आमच्या घरच्यांवर तुमची अशीच कृपा असू देत, एवढंच मागणं तुमच्या चरणी। बघ, वेळीत सावर त्याला, नाहीतर ते सखीत गुंतत बिंतत जाईल आणि मग ती बाया कायमची या घरात। तू आपल्या कामाशी काम ठेव ना। सखीच्या बाबतीत मी काही ठरवलंय, ते होणं फार महत्वाचं आहे। तसं असेल तर या कामाचं काय करायचं ते मी पाहतो। बसा ना, मी आईला बोलावते। रात्री आपण इथे यायला नको होता, काय वाटेल या लोकांना? हो, काय वाटायचं? इतकं सगळं झाल्यावर आपली पोर परत आले, तिला पाहिल्याशिवाय माझा जीव नसता राहिला। नमस्कार मैत्री मॅडम। एवढ्या रात्री तुम्ही दोघं इथे? त्या दिवशीचा पाहुणचार कमी पडला वाटत। काय दिवाकर, इतक्या रात्री काय काम काढलत? नाही, काही काम नव्हतं। सखीची खूप आठवण आली म्हणून तिला भेटायला। का? मॅडम, एवढं सगळं झालं, पोर घाबरून गेली असेल। काही दिवस तिला माहेरी न्यावं म्हणून, म्हणजे तुमची हरकत नसली तर। पण त्याची एवढी घाई काय? काही दिवसानंतर येणारच आहे ती कायमची घरी माहेरपणासाठी। आज सखीला पाठवणं शक्य नाहीये, तिच्या आर्यबरोबरची पहिली रात्र आहे। पहिली रात्र? हो, आम्ही तशी तयारी करतोय। अहो, पण सखीची मनस्थिती नसेल सध्या तशी। काय काय काय? सखीची मनस्थिती काय, त्याचा काय संबंध आहे इथे? हा, दिवाकर, आपण जेव्हा एखादी वस्तू एखाद्याला विकतो तेव्हा त्या वस्तूचं काय करायचं हे विकत घेणारा ठरवतो। वस्तूला स्वतःची काही मर्जी नसते कधी, आणि विकणाऱ्याचं तर बोलण्याचा काही हक्कच नसतो। तू काहीतरी विकलायस रे आम्हाला? आणि आम्ही तुझ्याकडनं विकत घेतलंय, एवढंच नातं आहे आपल्यातलं। आणि हो, अजून एक नातं आहे, मालक आणि नोकराचं। विसरलास का? आजच्या 6 महिन्यापूर्वी यांच्या गैरहजेरीमध्ये एक कन्साइनमेंट तुला पाठवायची होती आणि ती तू तुझ्या नावावर पाठवली होतीस।
दुर्दैवाने तो माल पकडला गेला, पण ह्यांनी पैसे देऊन ते प्रकरण दाबलं नसतं ना, आज तू तुरुंगामध्ये असतास. आजही हेड ऑफिसला दर महिन्याला भरभक्कम पाकिट जात. ज्या दिवशी ते पाकिट जाणं बंद होईल ना, त्या दिवशी काय होईल माहितीये ना तुला? अरे जाऊ दे तो विषय. आजचा दिवस इतका आनंदाचा आहे. लेक हॉस्पिटल मधनं घरी आली आहे, तिची पहिली रात्र आहे. स्वतःच्या हाताने लेकील नाही सजवणार का? काय रे, कुठे चाललायस? आर्य साहेबांच्या खोलीत का? होय जी. ठेव इथे आणि जा तू. चला चला दिवाकर, स्वतःच्या हाताने लेकीची खोली सजवा. जा. दोघांना सखीकडे घेऊन जा. थांब, मी नेते. अरे हो, आत्ता आठवलं, गडबडीत सखीला सांगायचं राहून गेलं. आज ही सगळी तयारी कशासाठी चाललीय तेवढं तुम्हीच सांगा तिला. निघा जा. चला. हाय बाबा. आई बाबा. सखी अग, तू परत आल्याच्या आनंदात तुझी आई आली आहे तुला स्वतःच्या हाताने सजवायला. म्हणून आली आहे ती एवढ्या रात्री. काय झालं, गप्प काय आहेस? एक काम कर, आई बरोबर बाजूच्या खोलीत जा आणि गप्पा मार. जा.
आणि तुझ्या आईला एवढं तुला सजवायचं असेल तर सजवू दे ना तिला. जा. काय झालं? अगं जा. सगळं काय चाललंय? मला वाटलं तू आणि बाबा मला घरी घेऊन जायला आला, पण तुम्ही तर हे सगळं असं. आई अगं सांग ना, तू आणि बाबा असे का वागताय? सखी अगं, इतकं सगळं सहन करून तू आज परत आलेस हॉस्पिटल मधून, म्हणून मुद्दाम सगळं करतोय हे. हे सजवणं वगैरे कशाला उगच? अगं मग काय झालं? तू एकटीच उदास विचार करत बसणार म्हणून आलो आम्ही दोघं मुद्दाम. सखी आता मागचं सगळं विसरायचं आणि नव्याने आयुष्याला सामोरं जायचं. छान दिसतीस सखी, मला आणि बाबांना तुझ सुख महत्वाच आहे, पण सगळ्याच गोष्टी आपल्या मर्जीने नाही ग होत. असं का म्हणतेस? अग नाही असच. बाबा, हे सगळं काय?
तुम्ही ही खोली का सजवली? बाबा हे सगळं काय? सखी, आर्या बरोबर तुझी पहिली रात्र आहे बेटा आज. काय? हो, त्याची सगळी तयारी चालू आहे. नाही आई, नाही सख्या ग, असं नको बोलूस. आई नाही ग, हे सगळं शक्य नाही. आई अगं, तू तरी माझी मनस्थिती समज ना. आम्हाला सगळं कळत आहे, पण झालं गेलं विसरून तू. सखी अग, नवीन आयुष्याची सुरुवात आहे असं समज. नाही आई, हे सगळं शक्य नाही ग, या सगळ्यासाठी मी अजून तयार नाहीये. बाबा गेले काही दिवस अरे साहेब, आम्ही निघतच होतो. चल सुनंदा, येतो सखी. मी स्वतः पाहिलंय आर्याला बाहेर जाताना. गोष्ट खरी असेल आज तर कार्टीचं काही खरं नाही. तिला आर्याला थांबवता नाही आलं. चल रे, चल. आई अग, सखी सखी.